एजेस क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कस्टर्ड पुडिंग करणार आहे. त्यासाठी मी पहिले कॅरेमल करून घेणार आहे. कॅरेमलसाठी 1/4 कप मी इथे साखर घेतलेली आहे. साखरेमध्ये पाणी टाकायचं नाही, कॅरेमल होऊ देऊया. आपली साखर कॅरेमल झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. जास्त हे पण नाही करायचे, कारण खूपच मग डार्क होईल ते. त्यासाठी हे पहा किती छान असा कलर आलेला आहे. या कलरसारखी आपल्याला करायची. या पॅनमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. आणि नॉनस्टिकच्याच पॅनमध्ये करा, म्हणजे चिटकणार नाही. हे पहा चारी बाजूने आपण याला फिरून घेऊया. लवकर हे होते, हे गरम गरम असतानाच आपण पटकन चारी बाजूने फिरून घ्यायची. चारी बाजूने फिरून घेतलेलं आहे, डब्बा बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण पुडिंगची तयारी करूया. त्यासाठी मी इथं 8 ब्रेड घेतलेले आहेत. माझ्या ब्रेडची साईज छोटी आहे, त्याच्यामुळे मी 8 घेतलेले आहे. मोठी साईज असेल तर 6 ब्रेड घ्या. आपण या ठिकाणी या ब्रेडच्या कडा काढून घेणार आहोत. कडा कट झालेले आहेत, तर याचे आपण बारीक बारीक स्लाइस करून घेऊया सर्व ब्रेडचे. आणि हे मिक्सरमधून फिरून घेऊया. हे मिक्सरमधून मी फिरून घेते. हे आपण मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे. तर आता मी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे. तर आपण 1.5 कप दूध टाकून घेणार आहे. 250 ml 240 ml कप आहे माझा. छान घट्ट दूध घ्यायचं. हे 1.5 कप दूध घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1/2 कप साखर टाकून घेणार आहे. तर यामध्ये मी 1/2 कप साखर टाकलेली आहे. हे छान आता मिक्स करून घेऊया. हे दूध आपण गरम गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर गरम होईपर्यंत मी या ठिकाणी 1/4 कप कस्टर्ड घेतलेला आहे. आणि यामध्ये 1/2 कप आपण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मेजरमेंटचेच कप आहेत हे सर्व. वाटीने घेसाल तर एकाच वाटीने परफेक्ट मेजरमेंट घ्या. आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊया. हे पहा आपलं दूध साखर यामध्ये विरघळलेली आहे. या स्टेजला आपण हे कस्टर्डचं हे केलेलं आहे पाण्यामध्ये घोल, ते टाकून द्यायचं आहे. छान एकदा आपण मिक्स करून घेऊया. याला आपण लगातार फिरवत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही. थोडंसं घट्ट झालं की यामध्ये आपण जे ब्रेड बारीक केलेले आहेत मिक्सरमधून, ते तिच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. ब्रेडचा बुरका थोडा थोडा ॲड करा. हे पण सर्व बुरका मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. याला आता आपण छान फिरून घेऊया. 5-1 मिनटं आपण छान याला होऊ देऊया. हे पहा हे आपलं झालेलं आहे. गॅस ऑपन इथं ऑफ केलेला आहे. आणि हे बॅटर आता या याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. जे आपण कॅरेमल टाकलं होतं अगोदर, त्यामध्ये हे बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे. याला आपण स्टीम करून घेणार आहोत. तुम्ही गंज ते काही घेऊ शकता. आणि हे आपण बॅटर यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे 2 वेळेस टॅप करून घेऊया. आणि हे यामध्ये ठेवूया. यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी मी झाकण ठेवणार आहे. तर हे झाकण ठेवूया. तुम्ही याच्या पेपरनुसार पण, आपण पुढच्या पेपरनुसार पण पॅक करू शकता. पाणी गरम झालेलं आहे आपलं. हे बॅटर आपण ठेवून दिलं. यावर ते वाफाचं पाणी पडू नये म्हणून मी हे झाकणी ठेवलेली आहे. आणि त्यावर हे
आणि आता हे 25 मिनटं 10 मिनटं फुल गॅसवर आणि 20 मिनटं बारीक गॅसवर आपण याला स्टीम करून घेऊया. ते आपले 25 मिनटं झालेले आहेत. तर मी गॅस ऑफ केला आणि हे आता आपण काढून घेऊया. खूप गरम आहे, थोडं 5-1 मिनटानं काढूया. हे बा थंड झाले, 5 मिनटं झालेले आहे आणि आता हे काढून बाजूला ठेवून देऊया. खूपच अलगत असं काढायचं आहे. हे थोडं थंड झाल्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि नंतर काढून दाखवते मी तुम्हाला. आपलं कस्टर्ड पुडिंग थंड झालेलं आहे, तर आता मी याला काढून दाखवते. हे पा चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे. तर आपले कस्टर्ड पुडिंग तयार झालेलं आहे आणि मी हे कॅरेमेलचे तार करून घेतलेले आहे. तर हे आपण यावर सजावटीसाठी ठेवूया. किती छान दिसत आहे एकदम. ऑप्शनल आहे हे. आणि एक मी आता कट करून दाखवते पीस. हे पहा किती स्मूथ असं आपलं हे कस्टर्ड पुडिंग तयार झालेलं आहे. हे पहा छोटासा पीस मी कट करून दाखवलेला आहे. किती छान प्रकारे आपलं सेट झालेलं आहे. आणि ही कस्टर्ड पुडिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.